चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या, दोन्ही संघांना विनंती असेल सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या। चार चार वरचा मॅच असेल, दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे। हेलो ठीक, हेलो हेलो ठीक हेलो। अतिशय रंगतदार स्थिति मध्ये सामना जिंकलाय मुंडे स्पोर्ट्स काजूपाड़ा संघाने, आणि आपण पाहू शकता की यानंतर मॅच आपल्याला बघायला मिळेल। चला मॅच सुरू होते, बॉलिंग मार्क वरती सतीश जाबर नावाचा हा गोलंदाज। नक्कीच एक चांगला चेंडू, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने फलंदाज पहिलाच फलंदाज बाद। हेलो चेक हेलो गणेश तारवी
हाँ गोलंदाज अतिशय चांगली क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळते धोनी संघाच्या माध्यमातून मात्र पहिलाच गडी बाद झालाय हो 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 काय घडतंय काय घडतंय इथे मात्र दरम्यान आपण पाहिलं नो आर्ग्युमेंट्स प्लीज या ठिकाणी पंच आहेत त्या ठिकाणी पंचांनी ठरवायचं आहे पंचांचा निर्णय हा अंतिम आहे मात्र मेन पंच जे आहेत ते आपण जर पाहिली तर त्यांचा निर्णय असा होता की सुरुवातीला नक्कीच त्यांचा रिस्पॉन्स नव्हता याचाच अर्थ आपण मानू शकतो की नाबाद आहे की काय तर नक्कीच नाबाद ठरवला दिलाय एकही विधाय अजून झालेली नाही दोन चेंडूंमध्ये ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बांधामुळे चेंडू अडला आणि धाव फलक आपण पाहू शकतायत शून्य वर्ण एक वरती जाताना दिसतो दुपारचं सत्र आहे थोडस लेझी क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळेल पहिलं षटक टाकत असताना सतीश जाबर याला आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट राऊंड द विकेटचा मारा ऑफ साईडला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळला जातो मात्र स्ट्रेट टू द फिल्डर चांगला फटका खेळला होता टायमिंग चांगली होती मात्र सरळ फलंदाजाच्या हातामध्ये सरळ बॅटनं नक्कीच पूर्ण जर फटका खेळला असता तर कदाचित हा चेंडू बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळाला असतं मात्र तसं काही झालेलं नाहीये आणि एक धाव नक्कीच मिळते एका धाबेनं धाव फलक दोन या धावसंख्येती ऑनसाईडच्या दिशेनं गणेशाच्या मार्फत खेळलेला चेंडू इथे मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या बाजूनं नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो राउंड द विकेट सुरी गोलंदाजी झाली सतीश याच्या माध्यमातून लेफ्ट आर्म लेग स्पिन गोलंदाजी त्याच्या मार्फत बघायला मिळत असते आणि जो पहिला विकेट जर आपण पाहिला तर नक्कीच चेंडू टर्न होऊन टॉपेज लागला नाही सरळ या ठिकाणी गोलंदाजच्या हातामध्ये गेला होता एक विकेट या ठिकाणी गमावलाय मात्र एक षटक एक विकेट आणि धावसंख्या चार चार षटकांच्या या सामन्यामध्ये पहिलं षटक समाप्त झालंय चांगलं षटक हाताळलं गेलंय सुकुर दांडेकर लेफ्ट आर्म गोलंदाजी करत असताना अजून एक लेफ्ट आर्म गोलंदाज मुंडे स्पोर्ट्स काजूपाडा विरुद्ध यंग मराठा चिंचोटी असा सामना सुरू आहे पुन्हा एकदा आपण पाहू शकतो काय घडतंय तर गोलंदाजीला सुरुवात होते सुकुर दांडेकर यांच्या माध्यमातून लेफ्ट आर्म वर द विकेट मोठा फटका खेळताना हवेमध्ये चेंडू चेंडू येतोय सीमा रेषेच्या बाहेर सहावा षटकार उमेश तारवी श्री मुंडिया स्पोर्ट्स या संघाच्या मार्फत खेळत असताना सुरेख टायमिंग लाजवाब फटके हे खेळले जातात भरपूर क्रिकेटचा अनुभव उमेश याच्याकडे आणि इथे मात्र आपण पाहू शकतो कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जात आहे धावसंख्या दहा पुन्हा एकदा सुकुर यांचा पुढचा चेंडू अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय सुरेख फलंदाजी एक तंत्रशुद्ध फलंदाजी बघायला मिळते उमेश यांच्या माध्यमातून उमेश याचा जर पहिलाच फटका बघितला जो झेल सोडला होता तो सुद्धा अतिशय स्टायलिश शॉट हा बघायला मिळाला आता मात्र एक मोठा फटका त्यांनी खेळलाय आणि त्यानंतर आता हा बीट झालेला चेंडू धावसंख्या दहा धावांवरती थांबलेली आहे दुसऱ्या षटकाचा तिसरा चेंडू
शॉर्ट पिच चेंडू आहे या ठिकाणी, शॉर्ट आर्म पुल करायचं होतं, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र एकच धाव, एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 11 या धाव संख्येवरती। गणेश बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक वरती, चांगल्या फलंदाजीची गरज नक्कीच आहे मुंडाई स्पोर्ट्स या संघाला, कारण की दुसरं षटक मार्ग असते, धावसंख्या आहे ती फक्त 11 धावा। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉडी बॅलन्स चांगला नव्हता, टायमिंग तेवढा चांगला नाहीये, एक धाव पूर्ण होतो, दुसरा धावचा प्रयत्न आणि या दोन धावेनं धाव फलक पुढे सरकेल, वन शॉट एकच धाव। गणेश तारवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय तो म्हणजे सुकूर। उठापटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, इथे मात्र चांगली अशी गोलंदाजी, मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये मला वाटतं इथे दोन चेंडू या षटकामध्ये डॉट झालेले आहेत आणि दोन्ही मला वाटतं गणेश यांनी डॉट खेळलेले आहेत, नाही एक जो डॉट खेळलाय तो म्हणजे उमेश यांनी या अगोदरच्या षटकाचा चेंडू खेळला होता डॉट तो म्हणजे गणेश। फुल टॉस दिले, डिक्लेरेशन झोनच्या बाजूने जातोय चेंडू आणि दोन सॉरी एकच धाव असेल, एक धाव डिक्लेअर, धाव संख्या 13 धावा। पहिल्या षटकामध्ये किती धावा होत्या तर आपण पाहिलं होतं 4 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये एकूण धावसंख्या मला वाटतंय 9 धावा आल्यात, अजून सुद्धा दोन षटक शिल्लक आहेत। खेळण्यासाठी उमेश सज्ज होईल, काही अनिकेत, अनिकेत हा गोलंदाज मग ज्या पद्धतीने आतापर्यंत क्रिकेट चालू आहे मैदानामध्ये थोडस शांत क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे। शॉर्ट पिच चेंडू सुरेख फटका आहे, मात्र शतरक्षक त्या ठिकाणी आहे, स्ट्रेट टू द फिल्डर फलंदाज बाद। फलंदाज बाद झाला तो उमेश आणि त्याच्या जागेवरती नवीन जातोय फलंदाजीसाठी मनीष। इथे मात्र आपण जर पाहिलं तर गणेश भरपूर चेंडू डॉट झालाय, धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 13 धावा, दहा फलकावरती लागलेल्या आहेत। मनीष कोलेकर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे। अनिकेत आतापर्यंत चांगली गोलंदाजी अनिकेत याची, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली शतरक्षकाला आहे आणि या ठिकाणी अजून झेल या ठिकाणी पकडला जातो फलंदाज बाद। नवीन फलंदाज कृष्णा नव्यानं मैदानाच्या आतमध्ये जातो खेळण्यासाठी, दुसरं षटक मला वाटतं तिसरं षटक मार्ग असतंय, ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज अनिकेत, एक हॅट्रिक जी आहे ती हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली होती कोणाच्या माध्यमातून तर वाटतं गिरीश टोकपाडा संघाचा, साईलेवन टोकपाडा संघाचा तो खेळाडू होता। नव्याने गेलेला कृष्णा मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा त्याला संधी मिळते, मात्र चेंडू टाकला गेलेला नाहीये। अनिकेत
ऑन हॅट्रिक कृष्णा याच्या समोर मागील मॅचचा हिरो कृष्णा उलटॉज लोरी या ठिकाणी आपण पाहू शकतो कमरेच्या वरच्या लेवलचा चेंडू बघायला मिळाला आणि या ठिकाणी दोन धावा नक्कीच मिळतील. आता मात्र कमरेच्या वरच्या लेवलचा चेंडू टाकला होता दोन्ही पंचांच्या माध्यमातून हा नो चेंडू घोषित केला गेला आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं तर तीन धावा या मिळतील. तीन धाव्याने धाव फलक पुढे सरकतोय. धाव संख्या 16 धावा. दरम्यान फलंदाज कृष्णा सज्ज झालाय फ्रीचा फायदा घेण्यासाठी. अनिकेत याच्या गोलंदाजी वरती. आता मात्र हॅट्रिक होणार नाहीये कारण की गोलंदाजांनी केली चूक एक्स्ट्रा धावा दिल्यात. आता मात्र काय घडतंय तर फ्रीट त्या चेंडूवरती मात्र त्या त्रिफळा त्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. मात्र फ्रीट असण्याकडे नाबाद ठरवलं जाईल तो फलंदाज कारण की इथे आपण पाहू शकतो काय घडेल तर कृष्णा याने अगोदर नक्कीच तीन धावा या नोच्या पकडून घेतलेल्या होत्या. धावसंख्येला नेऊन ठेवलं होतं 16 या धावसंख्येवरती. फ्रीटचा फायदा घेता आलेला नाहीये. क्या बात आहे. सुरेख चेंडू शरीरापासून दूर चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय अनिकेत त्याच्या माध्यमातून. किती चेंडू टाकून दिला आतापर्यंत अनिकेत त्याचे 4 आणि किती धावा दिल्यात तर नक्कीच फक्त आणि फक्त 3 धावा त्याने दिल्यात. सुपर गोलंदाजी केली आहे अनिकेत याने. टॉस डिलिव्हरी आपण पाहू शकतो काय घडतंय. थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शंका नक्कीच थोडीशी होती. धाव संख्या झाली ती म्हणजे 16 धावा. पंच बॉल 5 यस. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असेल. कृष्णा हा नवीन कृष्णा कोलेकर
हा फलंदाजाने सुद्धा मैदानामध्ये आहे। राइट आर्म वर द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आणि हा षटकार। तीन षटक समाप्त झाली, धावसंख्या झाली ती म्हणजे 22। विनोद मसेकर स्कोरर पाठवून द्या, एक आपल्या स्कोररला जेवायला लाव द्या। चला जास्त वेळ घेऊ नका, चार ओव्हरचा मॅच आहे लक्षात घ्या, जास्त चर्चा करू नये विनंती असेल। जेवढा लवकर मॅच होतील तेवढा आयोजकांना पिच सारवायची आहे, त्यामुळं विनंती असेल की थोडी गाई करा चिंचोडी संघ, चला गाई करा पंच। शेवटचा चेंडू, सॉरी शेवटचा षटक आणि चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आलाय रितेश दांडेकर, त्याच्या समोर गणेश ज्याच्या बॅटमध्ये आज चेंडू चांगले या मॅचमध्ये तरी आलेले नाहीयेत, मात्र पाहूया या शेवटच्या षटकामध्ये काय करतोय। रितेश यांचा पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेनं, या चेंडूला मात्र वळण घेतलंय चेंडूने आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर। चौकार, धावसंख्या 26 धावा, 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। अतिशय चांगली मॅच बघायला मिळते मित्रांनो, चार ओव्हरचा मॅच आहे, मात्र गणेशाच्या बॅटमधनं धावा येताना कमीच बघायला मिळत होते, आता मात्र ते धावा येण्यासाठी सुरुवात झाली आहे। ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा खेळला जातो चेंडूला, शतरक्षक त्या ठिकाणी, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चार धावांसाठी चौकार, धाव संख्येमध्ये भर, धावसंख्या 30 धावा। कधीपासून शांत होता हा फलंदाज, आय थिंक वादळापूर्वीची शांतता होती की काय, मात्र दोन बाउंड्रीज लागल्यात, दोन्ही शतरक्षकांच्या चुकीने गेलेल्या बाउंड्रीज आहेत लक्षात घ्या, मेहनत थोडीशी कमी होती मात्र शतरक्षकाने बाउंड्री दिलेल्या आहेत असं म्हणावं लागेल। मात्र चार चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत, या चार चेंडू मध्ये मी म्हणून कमीत कमी 10 धावा तरी घ्याव्या लागतील। रितेश गोलंदाजाची चुकी नाहीये, काहीच चुकी नाही मी म्हणेन, चांगली गोलंदाजी त्याने केली आहे, मात्र शतरक्षणामध्ये त्याला साथ मिळालेली नाहीये। चला गाई करा चिंचोटी संघ, भरपूर वेळ आपण घेत आहेत, जरी वेळ आपल्याकडे जास्त असला तरी सुद्धा आयोजकांचा विचार करणे उद्याच्या दिवसामध्ये त्यांना पीच अतिशय चांगली करायची आहे, त्यामुळं नक्कीच ते प्रयत्न त्यांचा असेल की आम्हाला पीच सुद्धा सारवायची आहे। चार चेंडू शिल्लक अजून सुद्धा या षटकाचे, फुलटॉस जरी ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो, एक धाव नक्कीच पूर्ण होते, दुसरा धावचा प्रयत्न, दोन धाव पूर्ण झाल्यात, बघा तिसरा धावचा प्रयत्न होतोय का, दोनच धावा मात्र या ठिकाणी पूर्ण झाल्या, दोन धावे धाव फलक पुढे सरकते 32 या धाव संख्येवरती। तीन चेंडू शिल्लक या षटकाचे, बघा दोन बाउंड्रीज आणि एक डबल, अशा 10 धावा आल्यात, अजून जर 10 धावा आल्या या षटकामध्ये तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊ शकतो, कारण की चार ओव्हरचा मॅच आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय, तर नक्की सिंगल की डबल, तर सिंगल वरती समाधान मानावं लागेल,
चांगल शत्रुरक्षण कृष्णा चेंडू दाखन जाते चार शेवट षटका दोन चेंडू शिल्लक धा संख्या 33 धावा धावा फलका कृष्णा बयाच वे स्ट्राइक वरती फुलटॉस डिलिवरी इकडे तिकडे हलण्यामध्ये चालण्यामध्येच वेळ गेला आणि त्यामध्ये चेंडू सगळा निघून गेलाय. आपण पाहतो की सफल होण्यामध्ये थोडासा मागे जातोय पुढे येतोय तिथे हँड अँड कॉर्डिनेशन जे असतं हाताचं आणि डोळ्यांचं हे नक्कीच कॉर्डिनेशन या ठिकाणी थोडंसं कमी पडतंय. क्या बात आहे सुरेख सुरेख गोलंदाजी आणि या ठिकाणी बॅक टू बॅक दोन चेंडू हे निर्धाव हाताळले जातात. सुपर बॉलिंग बाय रितेश दांडेकर. धाव संख्या 33 झाल्या 34 धावांचं लक्ष्य आहे. सामन्याला सुरुवात होते सुरेश तारवी बॉलिंग मार्क वरती मुंडिया स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. चला गाई करा जरा गाई करा कारण की यानंतर अजून सुद्धा एक चार ओव्हरचा मॅच बाकी आहे. त्यानंतर पिच ची सुद्धा सुधारणा करायची उद्याच्या दिवसामध्ये. स्ट्राईक वरती प्रदीप आणि नॉन स्ट्राइक वरती अतिश ही जोडी
24 चेंडू 34 धावा। पळे कुठपर्यंत हा सामना थांबतोय की मग लवकरात लवकर सामना संपवला जातोय। राइट आर्म वर द विकेट, क्या बात है सुरेख गोलंदाजी। पहिला चेंडू अतिशय सुरेख हाताळला सुरेश यांनी। सुरेश यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजीला सुरुवात झाली। काय सुरेख गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळत आहे। सुरेश तारवे यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे। राइट आर्म ओवर द विकेटचा मारा पुन्हा एकदा, तिसरा चेंडू घेऊन जातोय। क्षेत्ररक्षणामध्ये तब्दील केली जाते, थोडासा बदल केला जातोय। राइट आर्म ओवर द विकेट पुन्हा एकदा, टप्पा अचूक आहे या ठिकाणी, मात्र झेल असू शकला असता चांगला क्षेत्ररक्षण झालंय। सुरेख क्षेत्ररक्षण झालंय। आता मात्र धाव संख्या 1-3 चंडूंच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त एकच धाव। अतिश काय करतोय, कशा पद्धतीने या गोलंदाजाला फेस करेल। क्षेत्ररक्षण परफेक्ट या ठिकाणी सजावले जात आहे, कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत या ठिकाणी कामगिरी झालेली आहे। राइट आर्म ओवर द विकेटचा मारा, वा क्या बात है, सुपर बॉलिंग सुरेख गोलंदाजी। सुरेश तारवे यांच्या माध्यमातून एकच धाव या ठिकाणी आलेली आहे आतापर्यंत। सामना कठीण होण्याची चिन्ह या ठिकाणी दिसू लागलेली आहेत, कारण की आतापर्यंत आपण पाहिली चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजीचा प्रत्यय। ऑफसाईडच्या दिशेने टॅप करण्याचा प्रयत्न चेंडूला, एकच धाव मिळेल, एका धावपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये। धाव संख्या 5 चेंडू मध्ये 2 धावा फक्त, 34 धावांचं टार्गेट आहे लक्षात घ्या। अजून सुद्धा 32 धावांची गरज, 20 चेंडू मध्ये, माफ करा 19 चेंडू मध्ये। इथे सुद्धा एक चांगला चेंडू मिसफील्ड झाली, क्षेत्ररक्षण टर्नमॅन क्षेत्रातला क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि चेंडूला फील्ड करतोय। तोपर्यंत एक धाव मिळाली जाते, एका धावाने धाव फलक मात्र पुढे सरकते जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 3 या धाव संख्येवरती। क्या बात आहे सुरेख गोलंदाजी। चला काही करा, आता कुठला गोलंदाज येतो फटाफट। आय थिंक गणेश याला बोलवलं जाईल। सुरेख अशी कामगिरी गोलंदाजाच्या मार्फत, सुरेश तारवी यांच्या माध्यमातून थोडासा ऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे, मात्र गोलंदाजी चांगली होते। चला घाई करा जरा, सुरेश जी घाई करा, कारण की पुन्हा पुन्हा विनंती करेन, 4 ओव्हरचा मॅच। गणेश आला नवीन गोलंदाज। हे षटक जर कमी धावांचं राहिलं तर थोडासा प्रेशर या ठिकाणी रिलीज होताना दिसेल काजूपाडा संघावरनं। ऑन साइडला सुरेख फटका लॉंगांच्या वरनं, सहा धावा षटकार आणि दहा फलक पुढे सरकतोय। धाव संख्या 9 धावा। प्रदीप खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय, अजून एक मोठा फटका खेळाच्या नादामध्ये, नक्कीच एक धाव मिळालाय। दुसऱ्या धावचा प्रयत्न अतिश स्ट्राईक वरती आहे। धाव संख्या होती आहे ती म्हणजे 10 धावा। अजून सुद्धा 24 धावांची गरज असेल, धावसंख्या आहे ती म्हणजे
दहा, सोळा चेंडू आणि 24 धावांची गरज. सामना बॅलन्सिंग आहे मी म्हणेन. इथे मात्र सामना नक्कीच पकडून ठेवलाय ऑन साईडला. आणि या ठिकाणी अजून एक षटकार. अजून एक चांगला मोठा फटका आलाय अतिश याच्या मॅटमधून. आता मात्र धाव संख्या पुढे सरकली गेली 16 या धावसंख्येवरती. नक्कीच थोडीशी हाईट या ठिकाणी बघायला मिळाली. फोटावरती चेंडू मला वाटते या ठिकाणी लागला होता, जरी बाकला असला तरी सुद्धा. त्यामुळे थोडीशी हाईट या ठिकाणी नक्कीच बघायला मिळते. अतिश खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. ही गोलंदाजी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक येथील चेंडूला उचलतील, फेकतील, तोपर्यंत यास दोन धावा मिळतील. तर दोन धावेने धाव फलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय. म्हणजे 18 धाव संख्येवरती 18 धावा या धाव फलकात लागल्यात. 34 जे लक्ष आहे ते लक्ष पार करत असताना यंग मराठा चिंचोडी लोहारपाडा संघ. व्हाईट बॉल, धाव संख्या 19. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. अतिश अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार. धाव संख्या होते ती म्हणजे 25 धावा. आता मात्र फक्त आणि फक्त 9 धावांची गरज असेल 12 चेंडू मध्ये. 12 चेंडू 9 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्क करते अनिल. थैंक यू मनोजी अंकल त्यांच्या मार्फत आम्हाला चहा या ठिकाणी नक्कीच आलाय. राईट आर्म वर द विकेटचा मारा, चांगला चेंडू. आता चेंडू शिल्लक असतील ते 11 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. 11 चेंडू 9 धावा. प्रत्येक वेळेस आम्हाला आयोजकांसाठी कॉमेंटेटर तसेच आयोजक त्यानंतर डिबेन लाईव्ह याच्यासाठी मला वाटते मागील 2 दिवस आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा चहा उपलब्ध करून दिला होता फ्री ऑफ कॉस्ट. या ठिकाणी आदरणीय सन्मान्य मनोजी अचोलकर यांच्या माध्यमातून सुरे फटका. मात्र शतरक्षक त्या ठिकाणी आहे, 6 आहे लक्षात घ्या. बाहेर घेऊन जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न, लक्ष नव्हता. हा आतमध्ये असं तरी सुद्धा झेल मिळाला असता, मात्र थोडस बाहेर नक्कीच गेला होता. आणि त्यावेळेस चेंडू हाताला टच झाला. आणि आता तर 3 धावांची गरज. नक्कीच लक्ष राहत नसतो जेव्हा शतरक्षण करण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा जी झेप जाते तोल जातो. मोठा फटक हवे मध्ये चेंडू, चेंडू खाली शतरक्षकाला आहे. मात्र पाहत राहण्या व्यतिरिक्त काही करणार नाहीये. चला हात मिळवायचा आणि मैदान सोडा. प्रदीप तिकडनाच तुम्ही सुद्धा त्या खेळाडूंशी हात मिळवा आणि लगेच निघा.